मी त्या ठिकाणी गेलो नाही याचा आणखीन मला समाधान असतं. आणि त्याचं कारण ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही धर्मकांड वगैरे काम सुरू होतं ते व्हायच्या नंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवाहरलाल नेहरूंनी मांडली ती संकल्पना आणि आत्ता फार्लं चाललं आहे याचं जुनी असण्याचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशावर काही वर्ष पाठीमागे नेतो का काय अशी चिंता होतात. आज त्या ठिकाणी जे चाललं आहे हे त्याचा नेमकं उलट चाललेलं आहे. असं माझ्या मते दोन आहेत. हा जो कार्यक्रम सकाळी एक तास दीड तास मी पाहिला तो पाहिल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं आणखीन मला समाधान असतं. आणि त्याचं कारण ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही धर्मकांड वगैरे काम सुरू होतं ते व्हायच्या नंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवाहरलाल नेहरूंनी मांडली ती संकल्पना आणि आत्ता फार्लं चाललं आहे याचं जुनी असण्याचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशावर काही वर्ष पाठीमागे नेतो का काय अशी चिंता होतात. विज्ञान याच्याशी किती तरतूद करता येत नाही आणि जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याच्या संबंधीची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं आहे हे त्याचा नेमकं उलट चाललेलं आहे. दुसरा भाग त्या कार्यक्रमाला जाण्याचा होतायचा तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणं जबाबदारी होती. पण फार्लेंच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या किंवा त्यांच्या भाषणातून होत असते. म्हणजे अधिवेशन सुरू झालं तर त्या अधिवेशनाची सुरुवातसुद्धा राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचा जो सभासद आहे राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहे. तर संसदेचा कार्यक्रम याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा आणि त्याच्यामध्ये लोकसभेचे स्पीकर दिसले आनंद आहे पण राज्यसभेचे प्रमुख जे आहेत चेअरमन आहेत ते उपराष्ट्रपती आहेत. त्यांचं त्या ठिकाणी कुठं उपस्थिती व्यक्तींची दिसली नाही.